मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चरलाच मी तुम्हाला सांगितलं होतं रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे रोटेशनल मोशन. अशा दोन पार्टचा मिळून हा एक चॅप्टर तयार झाला. त्यातला पहिला पार्ट आपण संपवला आहे, पहिला पार्ट सर्क्युलर मोशन, आणि दुसरा पार्ट आज आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन मध्ये पहिला जो पार्ट आहे म्हणजे पहिला आर्टिकल, ते काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास. म्हणजे थोडक्यात आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास हे कसे ॲनालॉगस आहे ते एक्सप्लेन करायचं. म्हणजे कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू अंडरस्टँड ऑर टू शो द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मास वी हॅव टू डिराइव अँड एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड रोटेटिंग बॉडी. रोटेशनल काइनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज इक्वल टू सम ऑफ ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी, सम ऑफ ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी ऑफ इंडिविजुअल पार्टिकल्स. फिगर शोज ए रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ कॉन्स्टंट एंगुलर स्पीड ओमेगा about an axis of rotation perpendicular to the plane of the paper. हा axis of rotation है, rigid body है, rotating about the axis of rotation with constant angular speed omega. Body consists of n particles of masses M1, M2, dash dash up to MN, situated at a perpendicular distance R1, R2, dash dash up to RN, respectively from the axis of rotation. म्हणजे याचा अर्थ काय? या बॉडीमध्ये असणारे N पार्टिकल्स आहेत, त्यापैकी पहिला पार्टिकल त्याचा मास M1, दुसऱ्याचं मास M2, तिसऱ्याचं मास M3, असं शेवटच्या पार्टिकलचं मास MN. लाईक दिस M1, M2 अप टू MN. आणि हे पार्टिकल किती डिस्टन्सवर आहे? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. रिस्पेक्टिव्हली म्हटलं मी, म्हणजे पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स R1 फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हे डिस्टन्स, दुसऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स R2, शेवटच्या पार्टिकलचं डिस्टन्स RN, म्हणजे अशा डिस्टन्स वर ते सिच्युएट झाले. मग जर ही रिजिड बॉडी रोटेट होत असेल, ऍज बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा, द ईच पार्टिकल परफॉर्म UCM, ईच पार्टिकल परफॉर्म UCM विथ सेम अँग्युलर स्पीड but different linear speed, because the distance of the particle from the axis of rotation is different. म्हणजे प्रत्येक पार्टिकल UCM परफॉर्म करताना त्याचा अँग्युलर स्पीड तेच बॉडीचं जेवढं आहे तेवढं, परंतु लिनियर स्पीड मात्र प्रत्येक पार्टिकलचं वेगळं वेगळं, म्हणजे व्ही वेगळा ओमेगा सेम. का? तर त्यांचं डिस्टन्स वेगळं वेगळं आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे लिनियर स्पीड डिफरंट. मग आता पहिला पार्टिकल आहे त्याचं लिनियर स्पीड करायचं, त्यासाठी आपल्याला रिलेशन माहिती आहे, रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड अँड अँग्युलर स्पीड, फी इज इक्वल टू आर ओमेगा. मग पहिल्या पार्टिकल साठी लिनियर स्पीड, मग काय? फी1 इज इक्वल टू R1 ओमेगा.
phi 2 is equal to r2 omega dash dash up to last particle phi n is equal to rn omega. ये सगळ्या पार्टिकलचं लिनियर स्पीड मिळालं आपल्याला, परंतु आपल्याला काय फाइंड करायचंय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द रिजिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू सम ऑफ द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी घ्यायची, त्याची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला मिळाली टोटल रोटेशनल kinetic energy of rigid rotating body. Correct? मग त्यासाठी पहिला पार्टिकल त्याची kinetic energy, translational kinetic energy, म्हणून त्याला म्हटलं आपण के ई वन इज इक्वल टू वन बाय टू एम वन व्ही वन स्क्वेअर. पण व्ही वन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आर वन ओमेगा. मग ती जर सबस्टिट्यूट केली तर रिलेशन मिळालं पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1 बाय 2 एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी के ई टू इज इक्वल टू 1 बाय 2 एम टू व्ही टू स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय 2 आर टू स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली लास्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी के ई एन is equal to 1 by 2 mn phi n mn rn square omega square. मग या प्रत्येक पार्टिकलची आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मिळाली, त्यावरून आपण काय शोधणार आता, रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करणार. और रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करण्यासाठी या सर्वांची सम करायची बेरीज. therefore रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस सेकंड पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस डॅश डॅश लास्ट पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. करेक्ट? देअरफोर 1 बाय 2 इज इक्वल टू 1 बाय 2 एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 बाय 2 एम टू आर टू स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस अप टू 1 बाय 2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कॉमन घेतली तर 1 बाय 2 कॉमन घेतला, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला, रिलेशन काय मिळालं, इज इक्वल टू 1 बाय 2 इंटू ब्रॅकेट एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस एम एन आर एन स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय 2 आय ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर आय इज इक्वल या ब्रॅकेट बद्दल आय दिला, म्हणून काय आय इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस एम एन आर एन स्क्वेअर इज इक्वल टू. या समेशनच्या ऐवजी आपण समेशन साइन वापरू शकतो, इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एम आर एम एन आर एन स्क्वेअर. म्हणजे एन ची व्हॅल्यू 1 असली की पहिली टर्म मिळेल, एन ची व्हॅल्यू 2 असेल तर दुसरी टर्म, आणि आय ची व्हॅल्यू एन असेल तर लास्ट टर्म आय मिळाला. जर आपण समजा या एक्सप्रेशन मध्ये आय इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एम आय आर आय स्क्वेअर इज रिप्लेस बाय एम मास अँड angular speed omega is replaced by linear speed v, then rotational kinetic energy 1 by 2 I omega square is analogous to translational kinetic energy 1 by 2 m v square. म्हणजे rotational kinetic energy आणि translational kinetic energy या दोन्ही analogous आहेत. यांच्या टर्म जर कम्पेअर केल्या आपण तर काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज अनालॉगस टू मास. आय इज डिफाइंड एज रोटेशनल इनर्शिया और मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ही आय ची व्हॅल्यू जी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर्स. पहिला फॅक्टर कोणता आहे त्यातला, मास ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स.
कारण का या एक्सप्रेशन मध्ये एम आला, एम म्हणजे मास ऑफ द ईच पार्टिकल, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ऑफ इंडिविजुअल पार्टिकल्स. आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ ए मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दुसरा फॅक्टर कोणता, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे, म्हणजे प्रत्येक पार्टिकल कुठे किती अंतरावर आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, तो कसा डिस्ट्रीब्यूट झाले मास. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हा सेकंड फॅक्टर आहे. हे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास दोन्हींचं कंपॅरिझन झालं, दोन्ही अनालॉगस क्वांटिटीज आहे. पण जेव्हा आपण रिजिड ऑब्जेक्ट जे रिजिड बॉडी जे जर होमोजेनियस रिजिड ऑब्जेक्ट असेल, होमोजेनियस रिजिड ऑब्जेक्ट याचा अर्थ काय, दी मॉलिक्युल्स ऑर दी पार्टिकल्स ऑफ दी ऑब्जेक्ट आर नॉट डिस्क्रीट बट दीज आर कंटिन्युअस. जर सलग असतील पार्टिकल, कंटिन्युअस असतील, तर काय, समेशन इज रिप्लेस बाय इंटिग्रेशन. अशा कंडिशन मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा उपयोग करून मांडू शकतो. मग कसा होईल तो फॉर्म्युला, आय इज इक्वल टू, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डीएम. आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, आणि डीएम म्हणजे काय, तो स्मॉल एलिमेंट आहे, त्या स्मॉल एलिमेंटचं मास. अशा प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करता येते आणि त्याचं कंपॅरिझन करता येते. त्या अनालॉगस क्वांटिटी आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास. मग या आर्टिकल मध्ये आपण मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एकमेकांशी अनालॉगस कसे आहे त्याचा स्टडी केला. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिफरंट शेपच्या रिजिड बॉडीज असतील, म्हणजे लाईक युनिफॉर्म रिंग असेल, डिस्क असेल, सिलेंडर असेल, स्पियर असेल, कोण असेल, तर अशा डिफरंट शेपच्या रिजिड बॉडीज असतील, रॉड असेल, त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायच्या अबाउट डिफरंट पोजिशन ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग या लेक्चर मध्ये आपण एवढाच पार्ट बघितला, पुढच्या लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युले बघणार आहोत. डिफरंट शेपच्या बॉडीज असतील, त्यांच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.